नमस्कार मित्रों, आज सातव्या नियोगाची अधिसूचना तयार झाल्याची बातमी नुकतीच आलेली आहे. फक्त राज्यपालाच्या सहीची प्रतीक्षा आहे. काय आहे ही बातमी? ही लोकमतकडून बातमी मिळालेली आहे. चला तर मग सविस्तर पाहूया. मित्रो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपणास विनंती करतो की आपण जर व्हिडिओ माझा चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया माझा चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आणि खरंच शेवटी शेवटी व्हिडिओ जर आवडला तर आपल्या लाईक बटणाला दाबा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. हा मुंबईची बातमी आहे मित्रो. राज्यातील शासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भातील शासकीय आदेश कधी निघणार याबाबत कमालीची उत्सुकता आहे. जानेवारी पेड इन टू फेब्रुवारी अशी हमी राज्य सरकारने दिलेली होती. मात्र आता वेतनवाढीचे प्रत्यक्ष लाभ मार्च पगारात मिळेल असे दिसते. सातवा वेतन आयोगाच्या जी आरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सहीची प्रतीक्षा आहे. सामान्य प्रशासन विभागाने त्यासाठीचा मसुदा तयार केला आहे आणि येत्या 1-2 दिवसात सह्या होतील व राज्यपालाच्या स्वाक्षरीनंतर जी आर निघेल अशी माहिती सूत्रांनी दिली. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे आज मुख्यमंत्री फडणवीस यांना एक पत्र देऊन 2016 पूर्वीच्या निवृत्तीवेतन धारकाचे व कुटुंब निवृत्तीवेतन धारकाचे निवृत्तीवेतन सुधारित करण्याची मागणी केली आहे. चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेने मंगळवारपासून 2 दिवसाचा संप स्थापित केला आहे. संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण आणि अन्य पदाधिकारी मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांची चर्चा झाल्यानंतर निर्णय घेण्यात आला. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना म्हाडा व सिडकोमार्फत हक्काची घरे देण्यात येतील. आरोग्य विभागातील रिक्त चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे भरण्यात येतील. सातवा वेतन आयोगाबाबतचा जी आर तातडीने काढण्यात येईल असे आश्वासन जैन यांनी दिल्याचे पठाण यांनी लोकमतला सांगितले. कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा लवकरच करण्याचे आश्वासन जैन यांनी दिले. अशी होती मित्र हो बातमी. सर्व मसुदा व अधिसूचना तयार आहे. राज्यपालांची सही झाल्यानंतर लगेच जी आर निघेल 1-2 दिवसात असे चिन्ह आहेत. अशाच प्रकारच्या सातव्या आयोगाच्या वेगवेगळ्या बातम्या आपल्यापर्यंत येण्यासाठी कृपया सबस्क्राईब करा माझं चॅनल आणि लाईक बटणाला दाबा. तोपर्यंत परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयामध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.